महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस के अध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्याकडे पत्र देऊन महाजेनको साठी कोळशाचा पुरवठा करणे आणि कोळसा स्वच्छ करण्याचे काम देण्याचा जो निर्णय झाला त्याबद्दल तक्रार केली। त्यांची तक्रार अशी होत आहे की सदर कंपनीज अनुभव नाही, म्हणजे ज्यांना काम मिळेल त्यांना यंत्रणा नाही त्यांच्याकडे, आणि त्यांचे एक भागीदार हे सुद्धा काही काळ्या यादीतले आहेत, अशा प्रकारची त्यांची तक्रार आहे। हे त्याचं स्वरूप बघून मी तात्काळ हे जे पत्र मिळालं त्याच दिवशी आमचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना निर्देश दिले की ह्याची सखोल आणि निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे। त्याप्रमाणे आमचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लगुंदारे यांना एक सदस्यीय चौकशी समिती म्हणून नियुक्त केलं आहे, आणि त्यांना एक महिन्याच्या कालावधीत निपक्षपाती आणि सखोल चौकशी करण्याचे शासन निर्देश दिलेले आहेत, आणि ह्याचा शासनादेश निर्गमित झालेला आहे। तेव्हा आता हा अहवाल आल्यावर जे सत्य आहे ते समोर येईल आणि तो अहवाल आम्ही त्याप्रमाणे जनतेसाठी उघड करू।